की माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. या भागाचा स्थानिक जरी आमदार असतो तरी पण मी प्रथम पाऊल हे माझं हॉस्पिटलच्या दिशेने उचललं असतं. त्या ठिकाणी त्या दोन तरुणांची परिस्थिती काय आहे हे सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न केला असता. भारतात आता कायद्यापुढे समानता राहिली आहे का? खरं पाहिलं तर फक्त कायदा हा गोरगरीब लोकांसाठीच आहे, श्रीमंतसाठी कायदा आता राहिलेला नाही आहे. कोणत्याही राजकीय दबावाखाली येत असाल तर न्यायव्यवस्था विकली गेली आहे का? तुम्ही कायद्याचं बोला, फायद्याचं नको. द्वंद्व व्यवस्था होती की एक पोलीस अधिकारी जो आरोपीला वाचवण्यासाठी हे गोष्टी करतो, दुसरा अधिकारी खूप जास्त कडक शिस्तीचे आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचे हे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. तर यातून मला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल लिहिण्याची इच्छा झाली. आणि तरुणाला पबमध्ये जाऊन दारू पिण्या इतपत अक्कल आली आहे, ज्या तरुणाला लायसन्स नसताना गाडी चालवणे इतपत अक्कल आली आहे, त्या तरुणाला आपण नाबालिक कसं म्हणू शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण गरिबांसाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय. नमस्कार, मी सागर अलकुंटे, आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरामध्ये एका अल्पवयीन बिल्डरच्या मुलानं आपल्या भरधाव गाडीनं दोन तरुणांना उडवलं आणि त्यात त्यांचा जीव गेला. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मोठमोठ्या ज्या चर्चा आहेत त्या देशभरामध्ये समोर येऊ लागल्या. याचं कारण होतं न्यायालयानं त्या अल्पवयीन मुलाला दिलेली 300 शब्दांच्या माध्यमातून निबंध लिहिण्याची शिक्षा. आणि ह्या शिक्षेनंतर हे जे 300 शब्दांचा जो निबंध आहे तो निबंध देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनला. मात्र काँग्रेस, पुणे युवक काँग्रेसच्या वतीनं ह्या 300 शब्दांच्या निबंधाच्या माध्यमातून ताशेरे ओढण्याचं काम जे आहे, उपासात्मक टीका करण्याचं काम, हे जे आंदोलन आहे आज पुण्यामध्ये घेण्यात आलं. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे निबंध लेखक जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत. काय विषयाला घेऊन निबंध लिहिलाय आणि कोणता विषय या निबंधाच्या माध्यमातून आपण देशासमोर आणि या न्यायव्यवस्थेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो? मी पोलीस अधिकारी झालो तर ह्या विषयावर निबंध लिहिला आहे. सध्या मी जेव्हा हे न्यूज पाहिली आणि हा अपघात पाहिला त्यानंतर, आणि जे पोलिसांची द्वंद्व व्यवस्था होती की एक पोलीस अधिकारी जो आरोपीला वाचवण्यासाठी हे गोष्टी करतो, दुसरा अधिकारी खूप जास्त कडक शिस्तीचे आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचे हे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. तर यातून मला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल लिहिण्याची इच्छा झाली. आणि त्यामुळेच मी पोलीस प्रशासनामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय त्यांना आव्हाने येतात, आणि पोलीस प्रशासनाने, आणि मी पुढे भविष्यात जाऊन पोलीस प्रशासनात गेलो तर मी काय काय नवीन उपक्रम लावेल आणि पोलीस प्रशासन जसं की या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका काय असली हवी होती आणि काय नसायला हवी होती, अशा पद्धतीचं काय उल्लेख केलाय का? काय म्हणजे मी अपघाताच्या वेळेस जेव्हा पोलीस प्रशासनाने दिरंगाई, म्हणजे जो आरोपी होता त्याचं जेव्हा मेडिकल करायचं होतं त्यावेळेस त्यांनी दिरंगाई केली, त्या गोष्टीचा मी याच्यात नमूद केलेला. आणि आपले पोलीस कमिशनर आहेत, त्यांनी जे आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी जे त्यांनी पावले उचललेत आणि जे त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यांनी मी खूप प्रभावित झालो आणि त्या विषयावरून मी हा निबंध दिलेला. तुझ्या निबंधाचा विषय काय होता आणि काय मांडण्याचा प्रयत्न? माझ्या निबंधाचा विषय होता, भारतात आता कायद्यापुढे समानता राहिली आहे का? खरं पाहिलं तर फक्त कायदा हा गोरगरीब लोकांसाठीच आहे, श्रीमंतसाठी कायदा आता राहिलेला नाही आहे. संविधानाचं तत्व सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ, पण इक्वॅलिटी बिफोर लॉ कोणासाठी आहे? गरिबांसाठी फक्त. तर हाच विषय मी मांडलेला आहे. आणि हे मांडत असताना मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक लाईन मांडलेली आहे. त्यांनी ते असे सांगतात की माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. बस एवढं सांगतो. काय विषय होता तुझ्या निबंधाचा, काय मांडण्याचा प्रयत्न केला? मी गेल्या 19 तारखेला याच कल्याणीनगर भागामध्ये खूप भीषण अपघात झाला. एका 17 वर्षाच्या मुलानं दोन तरुणांना आपल्या गाडीखाली, भरधाव गाडीखाली चिरडलं गेलं, दोघांचाही त्यामध्ये निष्पाप बळी गेला. याचाच एक आंदोलनाचा भाग म्हणून किंवा त्याच्यावरती झालेली कारवाई, आणि त्या कारवाई अंडर त्याला ज्यावेळेस न्यायालयानं, माननीय न्यायालयानं जामीन मंजूर केला त्यावेळेस त्यामध्ये दिलेली शिक्षा की 300 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. माहीत नाही न्यायालयाने दिलेला निबंध न्यायालयापर्यंत त्याने लिहिल्यानंतर पुन्हा पोहोचेल की नाही पोहोचेल, पण आज या ठिकाणी भरपूर सारे तरुण एकत्र आलेत आणि त्या तरुणांनी ज्या 300 शब्दांमध्ये निबंध लिहिलेत, हे निबंधांचा सारेसार विचार इथल्या प्रशासनानं, इथल्या सरकारनं करावा, एवढी एक विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दोन तरुणांना भरधाव गाडीखाली चिरडलं गेलं त्यावेळेस त्याला नाबालिक म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र ज्या तरुणाला पबमध्ये जाऊन दारू पिण्या इतपत अक्कल आली आहे, ज्या तरुणाला लायसन्स नसताना गाडी चालवणे इतपत अक्कल आली आहे, त्या तरुणाला आपण नाबालिक कसं म्हणू शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक कोणी असेल त्यांनी प्रथमतः घटनास्थळी आल्यानंतर त्या ठिकाणाहून हॉस्पिटलला जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेणं अपेक्षित होतं. जे दोन तरुण चिरडले गेले त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं गरजेचं होतं, मात्र स्थानिक आमदार या ठिकाणी आपल्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलेले पाहायला मिळतात. ही खऱ्या अर्थानं कुठंतरी हे प्रकरण दाबण्यामागचं पाऊल आपल्याला पाहायला मिळतं. समजा तू जर का या भागाचा स्थानिक आमदार असताना हा विषय तू निबंधाला घेतला असता तर काय म्हणलास? मुळात मी तेच सांगतोय की जर मी या भागाचा स्थानिक जरी आमदार असतो तरी पण मी प्रथम पाऊल हे माझं हॉस्पिटलच्या दिशेने उचललं असतं. त्या ठिकाणी त्या दोन तरुणांची परिस्थिती काय आहे हे सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न केला असता, ना की मी पोलीस स्टेशनला जाऊन पुढचं पाऊल उचललं असतं. काय निबंधाचा विषय होता तुझा आणि काय मांडण्याचा प्रयत्न? माझा विषय आहे की भारतातील कायद्यापुढे समानता राहिली आहे का नाही. तर माझं तरी मत आहे की अजिबात राहिलेली नाही आहे, कारण गरिबांसाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय हेच जर सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजे आमच्यासारख्या तरुण तरुणींकडून जर हा असा प्रकारचा अपघात झाला असता तर आम्हाला देखील अशा प्रकारचा न्याय मिळाला असता का? माझा पोलीस प्रशासनाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली येत असाल तर न्यायव्यवस्था विकली गेली आहे का? तुम्ही कायद्याचं बोला, फायद्याचं नको. हा एक मोठा मुद्दा मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे. त्यानंतर जर अशा प्रकारचे अपघात म्हणजे पब लाईफ, पुण्यातील नाईट लाईफ, पब कल्चर ह्याकडे आपल्याला आपलं लक्ष तिकडे वेधलं जात आहे, तर त्याऐवजी त्या मुलाला जो 17 वर्ष 8 महिन्याचा आहे त्याला तुम्ही प्रौढ म्हणून वागवा आणि त्याच्या खाली म्हणजे प्रौढांसाठी जो न्याय आहे त्या तशा प्रकारचा न्याय त्याच्यासोबत करा. हीच एक अपेक्षा. काय महत्त्वाचे मुद्दे या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही मांडता? या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून इथे मी काय मुद्दे मांडले त्यातला मी सांगते की व्यसन, व्यसन ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. आजची जी जीवनशैली झाली आहे त्यात व्यसन म्हणजे फक्त अंमली पदार्थ नसून तुम्ही अतिरिक्त मोबाईल वापरणं किंवा टी व्ही वापरणं हे देखील आजकालच्या मुलांमध्ये व्यसन झालं आहे. आणि आजच्या काळात आपण बघतो की काय गोष्टी, कुठलं क्षेत्र लगेच काय झालं की राजकारणी लोक पोलीस, पण मला ह्याच्या पलीकडे जाऊन काय गोष्टी सांगायच्यात की प्रत्येक क्षेत्र हे निर्जीव आहे, तिथं सजीव व्यक्ती जो काम करतो तो कुठल्या मानसिकतेने त्या पदावर बसलाय त्याच्यानुसार निर्णय प्रक्रिया होणार आहे, तो कुठलं एक क्षेत्र जबाबदार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस मुलांच्या स्कॉलरशिप, सगळी तरुण पिढी बेकार आहे का हो? आज आम्ही इथं आलो, एखादी गोष्ट चुकीची घडते एखाद्या व्यक्तीकडून, ती चुकीचीच म्हणा, पण जी तरुण पिढी आज संघर्ष करताना दिसते त्यांना आधी सामान्य घरातली मुलं स्कॉलरशिप येत नाही, शिक्षण थांबतं, मग तिथं सरकारचं काय धोरण असतं? हा प्रश्न मी तुमच्या माध्यमातून विचारल. जे सकारात्मक आहे त्याला सकारात्मक बोला, जे नकारात्मक आहे त्यासाठी सकारात्मक पावले उचला, पण सगळी तरुण पिढी ही बेकार नाही हे